दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांनी मोठा निर्णय घेतलाय. रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. भारतानं 2007 नंतर T20 वर्ल्ड कप जिंकलाय आणि त्यानंतर दोन्ही दिग्गजांनी हीच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. I don't make decisions like this. Matlab, whenever you feel inside what is right, I try and do that. That has been my nature also when I captain the team. What I feel inside is what I want to do. तो इतना आगे का या पीछे का मैं ज़्यादा सोचता नहीं हूँ कि उस वर्ल्ड कप के बाद ये वर्ल्ड कप खेलता या नहीं खेलता. ऐसा इतना आगे का मैं नहीं सोचता हूँ. मैंने सोचा नहीं था कि T20 रिटायर करूँगा मैं. बट सिचुएशन ऐसा आ गया. आई थॉट इट इज़ द परफेक्ट सिचुएशन फॉर मी एंड नथिंग बेटर देन विनिंग द कप एंड सेइंग गुडबाय. Think he's, I'll miss him as a person. I forget the cricket and forget the captain and everything. I just think I hope we'll still be friends. so I'm probably not going to miss that. But I think what's really impressed me, I think, in all of this has been just the kind of person he is, the kind of respect he's shown me. The kind of care and commitment he's had to the team, the kind of energy he's had to spend, and he's never backed down from it. So for me, I think it's the person that I will remember the most. His cricketing, he'll be a great captain, he'll be a great player, and he'll score runs and whatever, he'll win trophies. But I think it's who he is as a person that I will be most fond of. मुझे बहुत दुख है कि उन्होंने रिटायरमेंट आज अच्छी पारी खेली. इतने दिनों के बाद भी उन्होंने 76 रन की एक शानदार पारी खेलकर टीम इंडिया को T20 वर्ल्ड कप जीत में आगाज किए. लेकिन आज दुर्भाग्यपूर्ण उन्होंने T20 से अपना नाम वापस लिए, क्योंकि आगामी 2026 में भारत में ही हमारे T20 वर्ल्ड कप. इससे मुझे बहुत दुख हुई. आई थिंक बुमराह गेट्स अ लॉट लेस क्रेडिट देन ही शुड. दैट आई थिंक वन ऑफ द मेन फैक्टर्स वी वन इज जसप्रीत बुमराह इन द डेथ विद द न्यू बॉल इन द मिडिल ओवर्स. Everywhere and anywhere is Jasprit Bumrah. If I got to choose the man of the tournament, it has to be Jasprit Bumrah. बिल्कुल बिल्कुल ऐसा बता तो रहा है. प्रयागराज महाकुंभ की तैयारी है, वैसे ही मैच की तैयारी थी लोगों की. आप देख सकते हैं कैसा हो रहा. और ये टीम हमारी जीत नहीं है, पूरे भारतवासी रोहित शर्मा विराट कोहली जो नहीं मिला उस सबकी टीम है. और ये ऐतिहासिक जीत हमेशा बनी रहेगी. जीत से पूरा देश गौरवान्वित है. भारतीय टीम को बहुत बहुत धन्यवाद इस जीत के लिए. बहुत सालों से हम लोग तरस रहे थे. जो हमारी टीम ने हमको जीत दिलाई है उस चीज के लिए हमारा देश बहुत खुश है. मैं निखिल पांडे, अध्यक्ष लोकनाथ मिलन संघ. भारतीय संघानं T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय, तर भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलंय. आणि भारताच्या या विजयाचा देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत असून देशाच्या सगळ्याच भागात आतषबाजी करून टीम इंडियाच्या कामगिरीचं स्वागत केलं जाते. दरम्यान भारतीय संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अभिनंदन केलंय. त्यांनी टीम इंडियाच्या अभिनंदनासाठी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर शुभेच्छा संदेश देणारा खास संदेश प्रसिद्ध केलाय. इस भव्य विजय के लिए सभी देशवासियों की तरफ से बहुत बहुत बधाई. आज 140 करोड़ देशवासी आपके इस शानदार प्रदर्शन के लिए गर्व अनुभव कर रहे हैं. खेल के मैदान में आपने वर्ल्ड कप जीता, लेकिन हिंदुस्तान के हर गांव गली मोहल्ले में आपने कोटि कोटि देशवासियों का दिल जीत लिया. और ये टूर्नामेंट एक विशेष कारण से भी याद रखी जाएगी.
इतने सारे देश, इतनी सारी टीमें और एक भी मैच हारना नहीं, ये छोटी उपलब्धि नहीं है। आपने क्रिकेट जगत के हर महारथी, उनके हर बॉल को खेला और आपने शानदार विजय प्राप्त करते रहे। एक के बाद एक विजय की इस परंपरा ने आपके हौसले को तो बुलंद कर दिया, लेकिन इस पूरी टूर्नामेंट को भी रसप्रद बना दिया, रोचक बना दिया। आपने शानदार विजय प्राप्त की है, मेरी तरफ से मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूं, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। तर विजयासह रोहित शर्माच्या भारतीय संघानं 11 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपलाय आणि त्यानंतर भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार MS धोनीनं सुद्धा रोहितच्या सेनेनं केलेलं कामगिरीचं कौतुक केलंय। तर धोनीनं आपल्या इंस्टाग्रामवरून टीम इंडियाचं कौतुक केलं असून भारत विश्वविजेता टीम इंडिया विश्वविजेता फायनल पाहताना माझे हृदयाचे ठोके वाढले होते, दडपणाच्या स्थितीत शांत राहून स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ठेवून तुम्ही विजयश्री खेचून आणलंय आणि यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन। वर्ल्ड कप पुन्हा भारतात आणल्याबद्दल समस्त भारतीयांच्या वतीनं धन्यवाद आणि खूप शुभेच्छा। महेंद्रसिंग धोनी, पूर्व कर्णधार। तर ह्या आपल्या भावना व्यक्त केल्यात महेंद्रसिंग धोनी यानं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून। तर दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारतीय संघ दुसऱ्यांदा T20 चॅम्पियन ठरलाय आणि या विजयानंतर आता भारतीय संघाचं सगळीकडेच कौतुक केलं जात आहे। विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भारतीय संघाचं अभिनंदन केलंय। ग्रेट टीम इंडिया आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक 2024 वर भारतीय संघानं आपली मोहर उमटवली आहे। दक्षिण आफ्रिका संघाला चारली धूळ। प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीनं धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली आणि त्याला अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी उत्तम साथ दिली। भारतीय संघानं समोर ठेवलेले 177 धावांचं लक्ष हे दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज पार करेल असं वाटत होतं, पण रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्षदीप सिंग यांनी केलेल्या टिचून गोलंदाजीच्या जोरदार भारतीय संघानं एक नेत्रदीपक विजय मिळवत आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक 2024 ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे। भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन। चक दे इंडिया। तर ही प्रतिक्रिया, हे अभिनंदन केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी।